सातपुड्याच्या धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेला मका व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. यासोबतच भात, कापूस, उडीद हे पिकं भुईसपाट झाली आहे. मागच्या 3 महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणीपासून नेदणी, खुरपणी, योग्य खतांचा वापर करून मोठ्या मेहनतीने पिकांची देखभाल केली आहे. परंतु वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धडगावहून पिंटू पावरा, TTC न्यूज रिपोर्ट.